friends, welcome to 9th standard. Today we will be starting with our science subject for standard 9 CBSC board. In our science we have in all 15 chapters. We are going to be covering this 15 chapters, chapter 1 to chapter 15. Okay, those who don't have this textbook, hard copy of textbook, I will send them the soft copies chapter wise. So don't worry that I don't have textbook. Okay, you will receive the textbook on our WhatsApp group. So aaj apan suru karuyat chapter 1 pasun, that is matter in our surroundings. Chapter suru karnyaadi mi sangto apan step by step janar ahot pude. Okay, complete chapter eka divsat nahi sampvayacha. We will be going concepts wise, like 1.1 and 1.2 हे आज आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये, आणि मग नंतर जसे जसे पुढचे व्हिडिओ लेक्चर बनतील तसे तुम्हाला आम्ही ते शेअर करू. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ 1.1. बिफोर गोईंग टू इट, देर आर सम की कन्सेप्ट इन दिस चॅप्टर, दॅट इज मॅटर इन अवर सराउंडिंग्स. आपल्या सराउंडिंगमध्ये असलेलं मॅटर, तर मॅटर म्हणजे काय, व्हॉट इज मॅटर. ओके, गोईंग टू इट, वी विल सी की कन्सेप्ट आहेत. पार्टिकल नेचर ऑफ मॅटर, त्या पर्टिक्युलर पार्टिकलचं नेचर कसं आहे. ओके, स्टेट्स ऑफ मॅटर, इंटरचेंज इन स्टेट्स ऑफ मॅटर, इव्हॅपोरेशन अँड बॉइलिंग, आणि केल्विन अँड सेल्सियस स्केल. सेल्सियस स्केल दॅट इज अवर डिग्री सेल्सियस स्केल. ओके, दीज आर द फाईव्ह की कन्सेप्ट ऑफ दिस चॅप्टर. वी विल बी मूव्हिंग ऑन वन बाय वन. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ आवर टेक्स्टबुक. आय एम ओपनिंग माय टेक्स्टबुक अँड रीडिंग. रीड करतोय मी, तुम्ही तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर त्याच्यामध्ये लक्ष द्या, मी रीड करतोय. चॅप्टर 1, मॅटर इन आवर सराउंडिंग्स. ॲज वी लुक ॲट आवर सराउंडिंग्स वी सी अ लार्ज व्हरायटी ऑफ थिंग्स विथ डिफरंट शेप्स, साइजेस अँड टेक्स्चर्स. सो शेप्स, sizes, textures. Everything in this universe is made up of material which scientists have named matter. The air we breathe, the food we eat, stones, clouds, stars, plants and animals, even a small drop of water or a particle of sand, everything is matter. जे खाणं आपण खातो, जे पाणी आपण पितो, स्टोन्स, क्लाउड्स, हवा, द एअर वी ब्रीद इन, द एअर वी ब्रीद आउट, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ मॅटर. वी कॅन ऑल्सो सी ॲज वी लुक अराउंड दॅट ऑल द थिंग्स मेन्शन्ड अबव ऑक्युपाय स्पेस अँड हॅव मास. ह्या ज्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या आता, ते काहीतरी स्पेस ऑक्युपाय करतात, त्यांना जागा लागते, अँड दे हॅव सम मास, त्यांचं काहीतरी वजन आहे, दे हॅव सम मास. In other words, they have both mass and volume. दोन गोष्टी आहेत मॅटरच्या, मास अँड व्हॉल्यूम. दे ऑक्युपाय सम स्पेस, त्यांना जागा लागते, अँड दे हॅव सम वेट, दे कॅरी सम मास. सिन्स अर्ली टाइम्स ह्युमन बीइंग्स हॅव बीन ट्राईंग टू अंडरस्टँड देअर सराउंडिंग्स. अर्ली इंडियन फिलॉसॉफर्स क्लासिफाईड मॅटर इन द फॉर्म ऑफ फाईव्ह बेसिक एलिमेंट्स, दॅट इज द पंचतत्व. आता कमिंग टू दिस, वी विल गो टू द ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ मॅटर फर्स्ट, आणि हे पंचतत्व काय आहे ते बघूयात आपण. एनीथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास अँड इज फेल्ट बाय सेन्सेस इज कॉल्ड मॅटर. ते स्पेस ऑक्युपाय करतंय, त्याचं काहीतरी मास आहे, आणि इट इज फेल्ट बाय सेन्सेस, द सेन्सेस विच वी हॅव. ओके, टेस्ट सेन्स, स्मेल सेन्स, हिअरिंग सेन्स, दॅट इज फेल्ट बाय अवर सेन्सेस इज कॉल्ड मॅटर. दिस इज द डेफिनेशन ऑफ मॅटर. आता हे पंचतत्व काय, पंचतत्व इज मेड अप ऑफ मॅटर. मॅटर इज द फॉर्म ऑफ फाईव्ह बेसिक एलिमेंट्स, दॅट इज द पंचतत्व. कुठले पंचतत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता ही झाली मराठी नाव, म्हणजेच काय, पृथ्वी म्हणजे अर्थ, आप म्हणजे वॉटर, तेज म्हणजे फायर, वायू म्हणजे एअर, आकाश म्हणजे स्काय. कमिंग टू टेक्स्टबुक, द फॉर्म ऑफ फाईव्ह बेसिक एलिमेंट्स द पंचतत्व, एअर, अर्थ, फायर, स्काय अँड वॉटर.
According to them, living or non-living was made up of these five basic elements. But ekta living asel ki or non-living asel. They all are made up of this, any of these five basic elements, that is the panchatattva. Ancient Greek philosophers had arrived at a similar classification of matter. Modern day scientists have evolved two types of classification of matter based on their physical properties and chemical nature. In this chapter, we shall learn about matter based on its physical properties. Chemical aspects of matter will be taken up in subsequent chapters. So, आता आपण फक्त त्याच्या physical properties बद्दल discuss करणार आहोत. We are going to study only about the physical states of matter. Okay? So now what is the physical nature of matter? Particle nature of matter. ह्याच्यावर आपल्याला focus करायचं आहे. त्याचा physical nature कसा आहे? I am reading in textbook. लक्ष द्या. 1.1.1. Matter is made up of particles. For a long time, two schools of thought prevailed regarding the nature of matter. One school believed matter to be continuous like a block of wood, whereas the other thought that matter was made up of particles like sand. Let us perform an activity to decide about the nature of matter. Is it continuous or particulate? Activity. देख एक्टिविटी दिली त्यांनी इथं. लेट अस रीड इट. एक्टिविटी 1.1. टेक अ 100 ml बीकर. 100 ml क्वांटिटी असेल पाणी बसेल असं बीकर घ्या. फिल हाफ द बीकर विथ वॉटर अँड मार्क द लेवल ऑफ वॉटर. त्यात अर्ध्या लेवल पर्यंत पाणी भरा, त्याचं मार्किंग करून ठेवा. डिझॉल्व सम सॉल्ट शुगर विथ द हेल्प ऑफ ग्लास रॉड. ऑब्झर्व एनी चेंज इन द वॉटर लेवल. त्याच्यामध्ये अर्धा चमचा एक चमचा साखर किंवा मीठ टाका, ते डिझॉल्व करा स्टर करून. लेट इट सेटल डाऊन. ओके, अँड आफ्टर दॅट कम्पेअर द लेवल ऑफ वॉटर जी तुम्ही प्रिव्हियस मार्किंग केलेलं आहे आणि नंतर. सपोज दिस इज युअर ग्लास, हे प्रिव्हियस लेवल आहे तुमची वॉटरची. दिस इज युअर प्रिव्हियस लेवल. आफ्टर डिझॉल्विंग शुगर ऑर सॉल्ट ती लेवल कुठे आहे? ती कमी झाली आहे, मायनस झाली आहे का प्लस झाली आहे? दॅट यू हॅव टू लुक आउट. Where does it disappear? Right, what do you think has happened to the salt? Where does it disappear? Does the level of water change? आता काय होईल तुम्ही सांगा बरं. सिंपल एक्सपेरिमेंट आहे. काय होईल त्याच्यामध्ये? लेवल विल राईज ऑब्विसली बिकॉज यू आर मिक्सिंग समथिंग इन दॅट ओरिजिनल क्वांटिटी. त्या ओरिजिनल क्वांटिटीमध्ये तुम्ही काहीतरी मिक्स करताय, ते दॅट डिझॉल्व्ह करताय. सो दॅट लेवल ऑफ वॉटर विल राईज. In order to answer these questions, we need to use the idea that matter is made up of particles. What was there in the spoon, salt or sugar, has now spread throughout water. ते त्या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. तुम्ही फिगर बघू शकता, टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. When we dissolve salt in water, the particles of salt get into spaces between particles of water. Okay? So, जे actual water आहे त्याच्या स्पेसेसमध्ये हे सॉल्टचे किंवा शुगरचे पार्टिकल्स दे आर गोइंग टू गेट मिक्स्ड अप. दे आर गोइंग टू गेट मिक्स्ड अप विथ इट. नाउ नेक्स्ट टॉपिक 1.1.2. आता हे पार्टिकल्स किती स्मॉल आहेत? द पार्टिकल्स ऑफ मॅटर आर व्हेरी स्मॉल. दे आर स्मॉल बियॉन्ड आवर इमॅजिनेशन. आपण इमॅजिन पण करू शकणार नाही, ते आपल्याला दिसणार पण नाही. ओके, एकदा मिक्सअप झाले त्या वॉटरमध्ये दिसणार पण नाही आपल्याला की ते किती स्मॉल आहेत. दे आर बियॉन्ड स्मॉल बियॉन्ड आवर इमॅजिनेशन. आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे स्मॉल आहेत, ते दिसणार नाहीत आपल्याला. ओके, बट दे एक्झिस्ट. दे एक्झिस्ट, दे ऑक्युपाय सम स्पेस, दे हॅव सम मास. कमिंग टू नेक्स्ट टॉपिक, हाऊ स्मॉल आर दिस पार्टिकल्स ऑफ मॅटर. किती स्मॉल आहेत? आत्ताच सांगितलं, दे आर स्मॉल बियॉन्ड आवर इमॅजिनेशन. आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे स्मॉल आहेत ते, बट दे एक्झिस्ट. पेज 2. आता इथे एक ऍक्टिव्हिटी दिली, ऍक्टिव्हिटी 1.2. टेक 2-3 क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट. आता हे काय केमिकल आहे तुम्हाला माहित असेल, त्याचा कलर पण कसा आहे पण तुम्हाला माहित असेल. नेक्स्ट पेजवर डायग्राम आहे, त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला काय कलर आहे त्याचं. सो वी हॅव टू टेक 2-3 क्रिस्टल्स. फक्त क्रिस्टल्स, जसे शुगर क्रिस्टल्स असतात आपले दाणे असतात, तसे क्रिस्टल घ्यायला लावलेत फक्त. अँड डिझॉल्व देम इन 100 ml ऑफ वॉटर. 100 ml पाण्यामध्ये ते डिझॉल्व करायचं आहे.
take out approximately 10 ml of water of this solution and put it into 90 ml of clear water. आता हे जे सोल्युशन तयार झालेलं आहे दॅट इज व्हेरी डार्क ओके इट इज अ पिंक इन कलर ओके पर्पल और पिंक इन कलर 100 ml सोल्युशन मधलं 10 ml सोल्युशन फक्त तुम्हाला काढायचं आहे अँड पुट इट इन टू 90 ml ऑफ क्लिअर वॉटर पुन्हा 90 ml क्लिअर वॉटर मध्ये ते टाकायचं अँड वी हॅव टू सी दॅट त्या क्लिअर वॉटरचा कलर चेंज होतोय परत एकदा दॅट वी हॅव टू सी टेक आउट 10 ml ऑफ दिस सोल्युशन अँड पुट इट इन अनदर 90 ml ऑफ क्लिअर वॉटर पुन्हा त्या जार मधनं काढायचंय 10 ml आणि 90 ml क्लिअर वॉटर मध्ये टाकायचं पुन्हा त्या तिसऱ्या ग्लास मधनं 10 ml काढायचंय चौथ्या ग्लास मध्ये जे क्लिअर वॉटर आहे त्याच्यामध्ये ते मिक्स करायचंय आणि ऑब्झर्व काय करायचंय की कलर तो पाण्याचाच क्लिअर कलर राहतोय और इट इज गेटिंग टर्न इन टू कलर ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट सोल्युशन दॅट इज पिंक कलर ते पिंक होतंय का क्लिअरच राहते दॅट वी हॅव टू सी लेट अस कम टू द कन्क्लुजन नाव काय ऑब्झर्वेशन आहे आपलं कीप डायल्युटिंग दिस 5 to 8 टाइम्स 5 to 8 वेळा असं करायचं आहे इज द वॉटर स्टील कलर्ड द लास्ट बीकर नाव जे शेवटच्या जार मध्ये जे पाणी आहे ते कलर फॉर्म मध्येच राहतंय का इट इज क्लिअर ऍज क्लिअर एज वॉटर और इट इज गेटिंग मिक्स्ड अप विथ सम कलर हे आपल्याला जज करायचं सो दिस एक्सपेरिमेंट शोज दॅट जस्ट अ फ्यू क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट कॅन कलर अ लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर दॅट इज अबाउट 1000 लिटर एवढी त्या पोटॅशियम पर मॅग्नेटची कॅपॅसिटी आहे दॅट इट कॅन कलर अप टू 1000 लिटर ऑफ वॉटर म्हणून ह्या एक्सपेरिमेंटमध्ये डायग्राम मध्ये दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळेल तुम्हाला की जे लास्ट जे बीकर जरी होतं तरी दॅट इज स्टील कलर्ड वॉटर अँड नॉट क्लिअर वॉटर ओके सो वी कन्क्लूड दॅट देअर मस्ट बी मिलियन्स ऑफ टायनी पार्टिकल्स इन जस्ट वन क्रिस्टल ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट एका छोट्याशा पोटॅशियम पर मॅग्नेटच्या क्रिस्टलमध्ये मिलियन्स ऑफ टायनी पार्टिकल्स ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट आहेत म्हणून जेव्हा पण तुम्ही ते नवीन नवीन बीकरमध्ये पाण्यामध्ये ॲड करताय इट इज गेटिंग डायल्युटेड बट इट इज स्टील परस्युईंग इट्स कलर इट इज स्टील परस्युईंग इट्स प्रॉपर्टीज सो दॅट दे आर गेटिंग मिक्स्ड अप विथ दॅट वॉटर अँड चेंज द कलर ऑफ वॉटर ओके विच कीप ऑन डिवाइडिंग देमसेल्व्स इन टू स्मॉलर अँड स्मॉलर पार्टिकल्स इफ दिस इज वन क्रिस्टल ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट देन इट इज कीपिंग ऑन डिवाइडिंग इट सेल्फ इन टू मिलियन्स ऑफ टायनी पार्टिकल्स हे जे छोटे छोटे चौकोन तयार झाले आहेत मिलियन्स ऑफ टायनी पार्टिकल्स एक मोठं क्रिस्टल इट इज डिवाइडिंग इट सेल्फ इन टू मिलियन्स ऑफ tiny particles and each time they are getting mixed up with water and changing the color of water so again we come to the conclusion the particles of matter are very small they are small beyond our imagination aplya imagination cha palikada ahe te okay 1.2 now coming to 1.2 That is characteristics of particles of matter. Now we have to look at the characteristics of particles of matter. त्याचे characteristics काय आहे वाचतोय मी लक्ष द्या टेक्स्टबुक मध्ये पार्टिकल्स ऑफ मॅटर हॅव स्पेस बिटवीन देम पार्टिकल्स ऑफ मॅटर हॅव स्पेस बिटवीन देम त्यांच्यामध्ये स्पेस आहे इन ऍक्टिव्हिटीज 1.1 अँड 1.2 वी सॉ दॅट पार्टिकल्स ऑफ शुगर सॉल्ट डेटॉल और पोटॅशियम पर मॅग्नेट गॉट इव्हेंच्युअली डिस्ट्रीब्युटेड इन वॉटर आता ही डेटॉलचे एक्सपेरिमेंट मी तुम्हाला दाखवतो की ते डेटॉल मिक्स करून पण तुम्हाला परस्यू कसं करता येतं लुक ॲट दिस दिस इज क्रिस्टल क्लिअर वॉटर एकदम क्लीन पाणी आहे नाव आय विल पुट सम डेटॉल इन इट बघा एक दोन ड्रॉप्स टाकल्यानंतर त्याचा कलर कसा चेंज होतो इट इज गेटिंग मिक्स्ड अप विथ सम सोल्युशन लुक ॲट इट्स कलर लुक ॲट इट्स कलर It is changing. The color of the water has changed. Why so? Because the tiny particles of Dettol got mixed up with this crystal clear water. The ekdam clear pure water hota tyachyamadhye the crystals of Dettol or the tiny particles of Dettol got mixed up. Ani te ek prakarcha solution tayar zala ata. Okay? So, coming to characteristics of particles,
पार्टिकल्स ऑफ मैटर हैव स्पेस बिटवीन देम. हे डेटॉल कुठे मिक्स झालं पाण्यात, पाण्यामधलं जे स्पेस होते त्या पार्टिकल्स मध्ये जी स्पेस होती त्या स्पेसेस कुणी ऑक्युपाय केल्या, डेटॉलनी ऑक्युपाय केलं आणि म्हणून ते एक सोल्युशन तयार झालं, मिक्सचर तयार झालं. सिमिलरली व्हेन वी मेक टी कॉफी और लेमनेड दॅट इज निंबू पाणी, पार्टिकल्स ऑफ वन टाइप ऑफ मॅटर गेट इन टू द स्पेसेस बिटवीन पार्टिकल्स ऑफ अदर. दिस शोज दॅट देर इज इनफ स्पेस बिटवीन पार्टिकल्स ऑफ मॅटर, देर इज इनफ स्पेस बिटवीन पार्टिकल्स ऑफ मॅटर. आता इथे ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, मी पटकन वाचतो. तीन ऍक्टिव्हिटीज आहेत, 1.3, 1.4 अँड 1.5. आधी रीड करून घेतो आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन शॉर्ट मध्ये देतो, तुम्हाला समजून जाईल. ऍक्टिव्हिटी 1.3, पुट. आता हे कशाच्या अंडर येते, पार्टिकल्स आर कंटिन्युअसली मुव्हिंग, पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कंटिन्युअसली मुव्हिंग, पार्टिकल्स आर इन कंटिन्युअस मोशन. पहिले काय बघितलं आपण, दे आर मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स. देन वेकंट स्पेसेस एक्झिस्ट इन पार्टिकल्स, देर आर एम्प्टी स्पेसेस, ज्याच्यात दुसरं मिक्सर ऍड केले की ते स्पेसेस ऑक्युपाय करतात. नाव वी विल लुक ॲट पार्टिकल्स आर इन कंटिन्युअस मोशन. आता कंटिन्युअस मोशन ज्याच्याकडे असतं, व्हॉट डज इट पजेस, इट पजेसेस सम के ई. व्हॉट इज के ई? के ई मीन्स कायनेटिक एनर्जी. ओके, वेन सम पर्टिक्युलर पार्टिकल पजेसेस कायनेटिक एनर्जी, इट इज इन कंटिन्युअस मोशन. जस्ट लाईक अवर पार्टिकल्स इन मॅटर आर इन कंटिन्युअस मोशन. लेट अस सी. पुट एन अनलिट इसेन्स स्टिक इन अ कॉर्नर ऑफ युअर क्लास. हाऊ क्लोज डू यू हॅव टू गो नियर इट टू गेट इट्स स्मेल. अनलिट, ती अजून पेटवली नाही, इसेन्स स्टिक उदबत्ती आपली अगरबत्ती, ही कुठेतरी कॉर्नरला जर नेऊन ठेवली, ओके, तर त्याचा स्मेल येईल का? अजून पेटवली नाही आहे, तशीच नेऊन ठेवली, स्मेल येईल आपल्यापर्यंत? नाही येणार. बघू आता असं का. नाव लिट द इसेन्स स्टिक, व्हॉट हॅपन्स? डू यू गेट द स्मेल सिटिंग ॲट अ डिस्टन्स? रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन्स. नंतर त्याच कोपऱ्यात ठेवलेली उदबत्ती तिथे जाऊन पेटवायची. ओके, लिट दॅट इसेन्स स्टिक, कम टू युअर ओरिजिनल स्पेस. नाव डू यू गेट द स्मेल ऑफ दॅट इसेन्स स्टिक ॲट अ डिस्टन्स? येईल का? सिंपल एक्सपेरिमेंट आहे, ऑब्व्हियसली येणार आहे. मग असं का होतं, नुसती इसेन्स स्टिक जेव्हा ठेवली आहे तेव्हा तर स्मेल आला नाही, जेव्हा ती पेटवली त्याच्यानंतर स्मेल सगळीकडे पसरतोय. वाय डज दिस हॅपन? वी विल कम टू कन्क्लुजन लेटर. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी 1.4. टेक टू ग्लासेस ऑर बीकर्स फिल्ड विथ वॉटर, पुट अ ड्रॉप ऑफ ब्ल्यू ऑर रेड इन स्लोली अँड केअरफुली अलॉंग द साईड्स ऑफ द फर्स्ट बीकर अँड हनी इन द सेम वे इन सेकंड बीकर. ओके, आता आपल्याला माहिती आहे इंक ही थिन असते, पातळ असते, आणि हनी हे थिक असतं, घट्ट असतं. लिव्ह देम अनडिस्टर्ब इन युअर हाऊस ऑर इन अ कॉर्नर ऑफ द ग्लास. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन्स. व्हॉट डू यू ऑब्झर्व इमिजिएटली आफ्टर ॲडिंग द इंक ड्रॉप? व्हॉट डू यू ऑब्झर्व इमिजिएटली आफ्टर ॲडिंग अ ड्रॉप ऑफ हनी? एकदा एका ग्लासमध्ये जेव्हा इंक ड्रॉप ॲड करतोय तेव्हा काय ऑब्झर्वेशन आहे, दुसऱ्या ग्लासमध्ये जेव्हा हनीचा ड्रॉप, आता तो डायरेक्ट ॲड नाही करत आहे आपण, ओके, ग्लासच्या बाजूनी सोडतोय त्याच्यामध्ये. सो व्हॉट डू यू ऑब्झर्व? हाऊ मेनी आवर्स ऑर डेज डज इट टेक फॉर द कलर ऑफ इंक टू स्प्रेड इव्हनली थ्रू आउट द वॉटर? त्या वॉटरमध्ये इंक स्प्रेड व्हायला किती वेळ लागेल आणि हनी स्प्रेड व्हायला किती वेळ लागेल, करून बघा घरी. दोन ग्लासेस घ्या, एकामध्ये इंकचा ड्रॉप टाका, एकामध्ये हनी घरात असेल, मध असेल घरामध्ये तर त्याचा एक ड्रॉप टाका. विचार करा की इंक स्प्रेड होण्यासाठी स्टर करावी लागतीये का आणि हनी स्प्रेड होण्यासाठी स्टर करावं लागतंय का. तुम्हाला तुमचा आन्सर मिळालेला आहे. ओके, इंक इज थिन, पातळ आहे, इट विल इझिली गेट मिक्स्ड अप विथ वॉटर. ओके, इट विल टेक लेस टाईम, व्हाईल हनी इज थिक, हनी घट्ट आहे, इट विल टेक मोर टाइम टू गेट मिक्स्ड अप. आणि ते नुसतं मिक्सअप होणार नाही, इट नीड्स स्टरिंग, त्यासाठी स्टर करावं लागेल. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी 1.5. ड्रॉप अ क्रिस्टल ऑफ कॉपर सल्फेट ऑर पोटॅशियम पर मॅग्नेट इन टू ग्लास ऑफ हॉट वॉटर अँड अनदर कंटेनिंग कोल्ड वॉटर. डू नॉट स्टर द सोल्युशन, अलाव द क्रिस्टल्स टू सेटल ॲट द बॉटम. वॉट डू यू ऑब्झर्व जस्ट अबव द सॉलिड क्रिस्टल इन द ग्लास? What happens as time passes? What does this suggest about the particles of solid and liquid? Does the rate of mixing change with temperature? Why and how? आता कंपॅरिझन आहे हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटरमध्ये. ओके, सेम कॉपर सल्फेट क्रिस्टल्स यू हॅव टू पुट इन कोल्ड वॉटर
एंड दोज यू हैव टू पुट इन हॉट वॉटर. आणि ऑब्जर्व काय करायचं, कोण लवकर मिक्स होतंय, त्याच्यावरती काय लेअर दिसतोय का, हे आपल्याला ऑब्झर्व करायचं. व्हॉट डू वी ऑब्झर्व? वी ऑब्झर्व दॅट पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कंटिन्युअसली मुव्हिंग, दॅट इज दे पजेस व्हॉट वी कॉल द कायनेटिक एनर्जी. त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे. ते कोल्ड वॉटरमध्ये पण मूव्ह करणार आहेत आणि हॉट वॉटरमध्ये पण मूव्ह करणार आहेत. पण हॉट वॉटरमध्ये काय फरक पडेल, कारण की हॉट वॉटर म्हणजे टेम्परेचर राईज झालेलं आहे. व्हेन टेम्परेचर राइजेस देर विल बी सम डिफरन्स. व्हॉट इज द डिफरन्स? ॲज द टेम्परेचर राइजेस पार्टिकल्स मूव्ह फास्टर. सो ॲज द टेम्परेचर राइजेस, ॲज द टेम्परेचर राइजेस, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस स्पीड ऑल्सो इन्क्रीजेस. ॲज द टेम्परेचर राइजेस पार्टिकल्स मूव्ह फास्टर. So we can say that with increasing temperature, the kinetic energy of particles also increases. Particles are already in motion, but as temperature rises, kinetic energy also increases and the speed of the particle also increases. In the above three activities, we observe that particles of matter intermix on their own with each other. Spaces ahet na? स्पेस एक्झिस्ट इन पार्टिकल्स, सो दे गेट इंटरमिक्स्ड ऑन देअर ओन. त्यांच्या तेच मिक्स होणार आहेत. पाण्यामध्ये आता मी डेटॉल टाकला, आता तुम्ही बघितलं, आय मिक्स सम डेटॉल इन दिस वॉटर, इट गॉट इंटरमिक्स्ड इन दिस वॉटर. व्हाय? इट ऑक्युपाइड द स्पेस. दे डू सो बाय गेटिंग इन टू द स्पेसेस बिटवीन द पार्टिकल्स. दिस इंटरमिक्सिंग ऑफ पार्टिकल्स ऑफ टू डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर ऑन देअर ओन इज कॉल्ड डिफ्युजन. इट इज कॉल्ड डिफ्युजन. इथं डिफ्युजनची डेफिनेशन लिहिलेली आहे. द इंटरमिक्सिंग ऑफ पार्टिकल्स ऑफ टू डिफरंट टाइप्स. इथं दोन डिफरंट टाइपचे पार्टिकल होते, एक वॉटर होतं आणि दुसरा डेटॉल होतं. डेटॉल इज अ काइंड बिट ऑफ थिक, ओके, दॅन वॉटर. सो द इंटरमिक्सिंग ऑफ पार्टिकल्स ऑफ टू डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर ऑन देअर ओन इज कॉल्ड डिफ्युजन. इट इज कॉल्ड डिफ्युजन. मार्क करून ठेवा टेक्स्टबुक मध्ये पण, दॅट इज द डेफिनेशन ऑफ डिफ्युजन. हे सगळं तर लिहायचंच आहे तुम्हाला, यू हॅव टू कॉपी इट डाऊन, ओके. वी ऑल्सो ऑब्झर्व दॅट ऑन हीटिंग डिफ्युजन बिकम्स फास्टर. ऑन हीटिंग डिफ्युजन बिकम्स फास्टर, ओके. म्हणजेच त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस स्पीड ऑल्सो इन्क्रीज, दॅट इज कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. सो दिस वॉज अबाउट द सेकंड कन्सेप्ट. नाव कमिंग टू द थर्ड कन्सेप्ट, दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पार्टिकल. पार्टिकल्स आर हेल्ड टुगेदर बाय फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. देअर एक्झिस्ट सम फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स ऑफ मॅटर. Particles of matter attract each other. 1.2.3. Let us look at the activity. Activity 1.6. Play this game in the field. Make four groups and form human chains as suggested. The first group should hold each other from the back and lock arms like you do Mishmi dancers. Look at this diagram. Okay, figure 1.3. हे अशा पद्धतीचं bonding करायचं. प्रत्येकाला असं मागून धरायचं. You have to play this game. The second group should hold hands to form a human chain. The third group should form a chain by touching each other with only their tips. Now the fourth group of students should run around and try to break the three human chains one by one into as many small groups as possible. Which group was the easiest to break? So what are they saying? Ke he je groups human chain che je groups kelele ahet, eka group ni घट्ट धरायचं एकमेकांना विथ देअर आर्म्स, दुसऱ्यांनी फक्त हात धरायचे, तिसऱ्यांनी फक्त असं बोटाचं लॉकिंग करायचंय, ओके. अँड देन द फोर्थ ग्रुप ऑफ स्टुडंट शुड रन अराउंड टू ट्राय टू ब्रेक. नंतर काही लोक पळतील, त्यांच्यामधून पळायचा प्रयत्न करतील आणि तो बॉन्ड ब्रेक करायचा प्रयत्न करतील. सो कुठला बॉन्ड इझिली तुटेल? ज्यांनी फक्त अशा फिंगर्सनी धरलं एकमेकांना ते इझिली तुटेल, ज्यांनी फक्त हात धरले ते इझिली तुटेल का, किंवा ज्यांनी प्रॉपर एकमेकांना होल्ड केलं विथ देअर आर्म्स लाईक दिस, कोण इझिली ब्रेक होईल? द ग्रुप विच आर होल्डिंग देमसेल्स बाय फिंगर्स, फक्त फिंगर लॉकिंग आहे, दॅट विल बी ब्रोकन इझिली. व्हाय?
because there exists a weak force of attraction between them. If we consider each student as a particle of matter, then in which group the particles held each other with the maximum force? Kutla yachat, obviously the group which is holding each other with their arms has the maximum force of attraction between them, and that group will be the hardest to break. So ajun ek activity ahe, activity 1.7. take an iron nail, a piece of chalk and a rubber band. Try breaking them by hammering, cutting or stretching. In which of the above three substances do you think particles are held together with greater force? Ek iron nail gya, lokhandi khela, piece of chalk gya ani rubber band gya. Cut karayacha prayatna kara, kapayacha prayatna kara, todayacha hammering karayacha prayatna kara. Kay easily break hoil, you also know. Okay? So coming to the conclusion, we can say that particles of matter have force acting between them. This force keeps the particles together. The strength of this force of attraction varies from one kind of matter to another. जे iron nail आहे, खिळा आहे, तो easily break होईल का? नाही, त्याला वेळ लागेल. Chalk, you can break the chalk easily. Rubber band, you can break the rubber band. It will take more force by as compared to the chalk, but the iron nail will require the maximum hammering. That is, the particles of iron have maximum force of attraction. So म्हणून हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे की द स्ट्रेंथ ऑफ दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शनची जी स्ट्रेंथ आहे दॅट वेरीज फ्रॉम वन काइंड ऑफ मॅटर टू अनदर. ते मॅटर टू मॅटर वेरी करतं. ओके, इट डिपेंड्स ऑन द सबस्टन्स. सो दिस वॉज ऑल अबाउट टॉपिक्स 1.1 अँड 1.2. That is the physical nature, particle nature of matter and characteristics of particles of matter. In our next lecture, we will be moving on to states of matter, that is 1.3. Okay, before going to it, we have some in-text questions. Hey, page number 3 varthi in-text questions ahet, 4 questions ahet, 1, 2, 3, 4. Okay, hyeche answers mi tumhala aple WhatsApp group madhe pathavun dein. Okay, you copy it down from them and then we will discuss on it. But before going, एकच पहिला प्रश्न घेतो, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट दाखवायचे तुम्हाला, त्यासाठी घेतोय प्रश्न तो. विच ऑफ द फॉलोइंग आर मॅटर, ह्यापैकी कोण मॅटर आहे? चेअर, एअर, लव, स्मेल, हेट, ऑलमंड्स, थॉट, कोल्ड, लेमन, वॉटर अँड स्मेल ऑफ परफ्यूम. आता हे तर आपण जज करू शकतो, बट वॉट अबाउट द स्मेल ऑफ परफ्यूम? सो यू नो दॅट दिस इज अ परफ्यूम बॉटल. ओके, ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की डू नॉट स्प्रे ऑन अ नेकेड फ्लेम ॲज इट इज इनफ्लेमेबल. ओके, बट मी तीच एक्सपेरिमेंट दाखवणार आहे, कुणीही ट्राय करणार नाही एक्सपेरिमेंट. इट इज जस्ट टू शो दॅट, व्हेनेवर वी स्प्रे, दॅट स्प्रे प्रेझेंट इन द एअर ऑल्सो ऑक्युपाईज सम स्पेस. ओके, इट ऑल्सो ऑक्युपाईज सम स्पेस. सो दीज टायनी पार्टिकल्स ऑफ मॅटर जे ऑक्युपाय सम स्पेस, आता ती कशी लक्षात येईल स्पेस? सो फॉर दॅट वी हॅव टू जज इट बाय स्प्रेईंग इट ऑन फायर, बाय स्प्रेईंग इट ऑन फायर. सी दिस, दिसतंय? So it is occupying some space. It is occupying some, see this, space present in air. कुणी हे ट्राय करणार नाहीये, परत एकदा सांगतो. This was just for showing you that this spray, smelly तर ते सेन्स होतच आहे, but space कशी ऑक्युपाय करते हे आपल्याला दिसत नाहीये. So जेव्हा that candle, जी आपली जी lid होती कॅन्डलची, okay? तो जो फ्लेम आहे दॅट इज गेटिंग स्प्रेड, ती फ्लेम स्प्रेड होती, ती फ्लेम स्प्रेड होती, याचा अर्थ काय? की दॅट स्प्रे, द पार्टिकल्स इन दॅट स्प्रे आर ऑक्युपाइंग सम स्पेस. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट दिस टू टॉपिक्स 1.1 अँड 1.2. इन नेक्स्ट लेक्चर वी विल बी कंटिन्युइंग विथ अवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज 1.3, स्टेट्स ऑफ मॅटर. अँड आय विल बी सेंडिंग आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स ॲज वेल ॲज सम शॉर्ट नोट्स इन अवर व्हॉट्सअप ग्रुप. थँक्यू, हॅव अ नाईस डे.